मित्रांनो, E-Study 7 या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे. आणि जसं की आपण पोलीस भरती 2019 याची एक सिरीज सुरू केलेली आहे, तर यावर आपण रोज नवीन नवीन प्रश्न बघणार आहोत, ज्याचा की होणारे जे महापरीक्षावर पोलीस भरतीचे पेपर आहेत त्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. तर वेळ न घालवता चला सुरुवात करूया. तर बघा, यामध्ये जो पहिला प्रश्न आहे, तर वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा 11, 12, 17, 18, 23, 24. तर याचा आपल्याला निरीक्षण करायचं आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर बघा, 11 नंतर 12, त्यानंतर 17 नंतर 18, 23 नंतर 24 आलेली आहे. परंतु या 11 नंतर ही 17 कशी येते, 17 नंतर ही 23 कशी येते, आणि 23 नंतर इथं कोणती तरी संख्या येणार, ती कशी येते, तर ते आपल्याला बघायचं आहे. जर 11 आणि 17 याचा जर फरक घेतला, त्याच्यात 6 फरक आहे. यामध्येही बघितलं तर 6 फरक आहे, तर इथे मग येईल 6 फरक, म्हणजे 23 आणि 6 29 यायला पाहिजे, आणि त्यानंतर ही संख्या 30. तर अशा आपल्याला काढता येतात. तर आपल्याला फक्त इथलीच काढायची, पहिली संख्या तर ती असणार आहे 29. तर हे असे प्रश्न निरीक्षणाने सोडवता येते. मित्रांनो, असेच जर प्रश्न आणि अशा प्रकारचा तुम्हाला जर सराव करायचा असेल, तर प्ले स्टोअरवर तुम्हाला परीक्षा नावाचं ऍप मिळेल, जे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्येही अवेलेबल आहे. यामध्ये पोलीस भरती किंवा विविध जे परीक्षा आहे, तर त्याचे परीक्षा सेट अवेलेबल झालेले आहेत. जवळपास पोलीस भरतीचे जर बघितले तर 20 सेट तिथे अवेलेबल आहे, आणि ते लवकरच ओपन पण होणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक दिलेली आहे, त्यावरून परीक्षा ऍप डाउनलोड करा आणि त्यावरचे पेपर सेट तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही पेपर सेट 20 घेतले तर त्याची किंमत 250 रुपये तिथे तुम्हाला दाखवेल. परंतु ई स्टडी 7 इथं जे हा कोड दिलेला आहे, किंवा ई स्टडी 740 हा जर कोड वापरला तुम्ही, तर हे जे 250 रुपयाचा पेपर सेट आहे, ते फक्त मिळणार आहे तुम्हाला 150 रुपयामध्ये, आणि तुमची चांगली प्रॅक्टिस तिथं सर्व होणार आहे. तर नक्की डाउनलोड करा, आणि हा कोड यूज करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नक्की तिथे सवलत मिळेल. चला बघूया नंतरचा प्रश्न. नंतरचा प्रश्न आहे, दोन माणसं एका ठराविक अंतरावर चालत असतात, एक ताशी 4 किलोमीटर तर दुसरा ताशी 5 किलोमीटर वेगाने, दुसरा पहिल्यापेक्षा अर्धा तास आधी पोहोचतो, तर अंतर काढा. तर यासाठी एक सूत्र आहे मित्रांनो, जसं की एकूण अंतर आपल्याला इथे काढायचं आहे. एकूण अंतर जर आपण x घेतलं, तर हे एकाची स्पीड किती होणार, एकाची होणार आहे, एकाची स्पीड आहे इथे 5 आणि एकाची स्पीड आहे इथे 4. परंतु जेव्हा आपण अंश छेदात लिहित असतो, तर जो लहान असतो, जर छेदात लिहिलं तर ती संख्या मोठी असते. ओके, आणि त्यानंतर इथे x घ्यायचं आहे, x/4, त्यानंतर वजा x/5 आणि बरोबर घ्यायचं असते 30, कारण जो उशीर झालेला आहे अर्धा तास, म्हणजे 30 मिनिटे 60 पैकी. आणि हे सोडून x ची किंमत जेव्हा तुम्ही काढता, तर तुम्हाला एकूण अंतर मिळते. जर आता बघा, हे होणार आहे 5x वजा 4x, ठीक आहे, त्यानंतर 30/60 गुणेला या दोघाचा इथे गुणाकार होणार आहे, तर ते आपण राईटला घेऊन घेऊ, 5 चुक 20, ठीक आहे. इथे उरणार फक्त x आणि 20 3 60 आणि 30 3 10, म्हणजे x ची किंमत येणार आहे 10, म्हणजे 10 किलोमीटर हे असणार आहे एकूण अंतर. परंतु हे एवढं न करता, जर तुम्ही डायरेक्ट या स्टेप पासून जरी लक्षात ठेवलं, आता कसं, जर तुम्हाला एकूण अंतर काढायचं आहे, एकूण अंतर जर काढायचं आहे, तर तुम्ही जेवढा उशीर होते किंवा आधी पोहोचत असेल, हे लवकर पोहोचतो किंवा उशीर पोहोचतो याचा काही संबंध नाही. उशीर असो की लवकर पोहोचतो, ते जेवढा वेळ असेल, आता अर्धा तास म्हटला तर 30 मिनिट लिहायचे आणि खाली नेहमी लिहायचे 60. ओके, आणि गुणाकारात काय घ्यायचं, तर गुणाकारात घ्यायचं या दोन्ही संख्येचा गुणाकार, म्हणजे 4 जी स्पीड आहे त्याचा गुणाकार, आणि छेदात लिहायचं या दोघाचा नंतर फरक. फरक 1 आहे, त्याच्यामुळे नाही लिहिलं तरी चालते. आणि त्यानंतर हे सोडवायचं, हे 5 चुक 20 आणि 20 3 60 आणि 10 किलोमीटर हे येणार अंतर. तर यापेक्षा तुम्ही ही जी पद्धत आहे ही लक्षात ठेवा, कारण ही पद्धत अशी आहे मित्रांनो, इथे लवकर पोहोचो की लेट हो, काहीही झालं तरी याने तुमचे अँसर येते. आता या पद्धतीत जर तुम्ही केलं तर काय होणार, कोणती संख्या लहान आहे, कोणती संख्या मोठी आहे, कोणती आधी लिहायची, कोणती वजा करायची, हे थोडं कन्फ्युज होऊ शकता. परंतु इथे जर या पद्धतीने जर केलं, तर तुमचं डायरेक्ट अँसर येणार आहे कोणती संख्या आधी लिहायची नंतर लिहायची, या पद्धतीनं म्हणजे अशा प्रकारे इथं प्रॉब्लेम येणार नाही. ते सूत्र खूपच महत्वाचं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघू.
नंतरचा प्रश्न आहे, एका प्रेशर कुकरची आणि एका राईस कुकरची विक्री सुरुवातीला अनुक्रमे 1200 आणि 2000 ला करण्यात आली, ठीक आहे. एका सेलमध्ये छायाने कुकर 30% आणि राईस कुकर 35% एवढ्या सवलतीच्या दरात घेतला, छायाने एकूण मूळ किमतीच्या किती टक्के बचत केली? बघा, आता एकूण जी किंमत आहे ती आहे 1200, ठीक आहे, आणि 2000, म्हणजे याची एकूण जी किंमत होणार आहे ती आहे 3200. ही झाली एकूण किंमत, ओके, म्हणजे मूळ किंमत आपल्याला म्हणता येईल. आता हे जे 1200 आहे यावर त्याला सूट किती मिळाली, तर 30%. या 1200 चे 30% किती होणार, तर 10% होणार 120 आणि 1236 म्हणजे 360 होणार, याची किती 30% सूट मिळाली, ओके. आणि त्यानंतर हे जे 2000 आहे याच्यावर मिळाली 35% सूट. आता 35% 2000 जर 35% जर घेतले तर होणार आहे 700 रुपये, ठीक आहे. म्हणजे टोटल त्याला जे सूट मिळाली ते मिळाली 1060 रुपये सूट मिळाली, आणि कितीवर मिळाली, तर ते मिळाली 3200 रुपयावर. तर आता एकंदरीत त्याचे जर सूट दिलेले जे परसेंटेज काढले, तर ते बघा, आता 3200 रुपयावर सूट मिळाली 1060 आणि गुणिला 100, म्हणजे आपल्याला जर परसेंट काढले याचे तर किती टक्के सूट मिळाली ते नक्कीच इथे काढता येईल. तर हे 0 आणि 0 कॅन्सल. त्यानंतर इथे 4 चा भाग 2 4 8 32, 4 4 2 8 उरले इथे 2, त्याच्यानंतर 4 5 24 उरले 2, 4 5 20, ठीक आहे. त्यानंतर आता पुन्हा भाग दिला, आता 8 8 3 24 उरले इथे 2, पुन्हा 8 3 24 उरला 1/8, म्हणजे हे असणार आहे याचे आन्सर. आणि 33.1/8 म्हणजेच होत असते 33.125%. तर हे असणार आहे याचं आन्सर, ओके. नंतरचा प्रश्न बघा, नंतरचा प्रश्न आहे बेंगलोर, आणि पुन्हा बेंगलोर असं त्यांनी 20 वेळा लिहिलं आणि म्हटलेलं आहे की सर्वप्रथम विजोड स्थानावरील अक्षरे काढण्यात येतात आणि नंतर क्रमाक्रमाने उरलेल्या सूत्रातूनही त्याच पद्धतीनं म्हणजे अक्षरे काढली जातात, तर शेवटी कोणता उरेल हे विचारलेलं आहे. तर बघा, आता हे बेंगलोर जे इथं दिलेलं आहे, ठीक आहे, हे जो शब्द दिला आहे आणि याचे जर शब्द बघितले ते सर्व म्हणजे सम आहेत, सम स्थानावर म्हटल्यापेक्षा एकूण जे संख्या आहे ती 8 आहे आणि हे सम आहेत, त्याच्यामुळे किती काही वेळा आलं तर असं काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि विजोड म्हणजे मूळ स्थानावरील संख्या आपल्याला शब्द काढायचा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर मूळ स्थानावर म्हणजे काय, तिथे बी कॅन्सल केला, 3 नंबरचा 5 नंबरचा 7 नंबरचा, ठीक आहे. मग काय उरले, ई उरले, जी उरला, एल आणि इकडे आर. इकडे जर परत शब्द असेल तर हे 4 4 4 जे शब्द आहे ते रिपीट होणार. पुन्हा त्यांनी विजोड स्थानावरचे काढायचे म्हणजे 1 आणि हे 3 स्थानावरचे काढले, उरला आता जी आणि आर. पुन्हा विजोड स्थान फक्त 1 नंबरचा काढावा लागेल, उरला 1. तर अशाच पद्धतीने हे 20 आर इकडे उरणार आहे, आणि आर जर शेवटी उरत असेल तर मग कोणत्याही स्थानावरचा काढला तर शेवटी फक्त आरच उरणार आहे, असा याचा अर्थ आहे. तर हे असेल याचं आन्सर. नंतरचा प्रश्न बघा, त्यानंतर यामध्ये बघा, एक माणूस स्थिर पाण्यात ताशी 12 किलोमीटर वेगाने नाव चालू शकतो, प्रवाहाचा वेग जर ताशी 2 किलोमीटर असेल आणि तो प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या उलट दिशेने 30 मिनिटात जात असेल, तर त्याने पार केलेले एकूण अंतर किती? तर प्रवाहाच्या दिशेने तो 30 मिनिट जातो आणि प्रवाहाच्या उलट दिशेनं पण 30 मिनिट जातो, असा याचा अर्थ आहे. तर बघा, पाण्याच्या दिशेने, आता स्थिर पाण्यातील त्याचा वेग जे आहे तो आहे 10 आणि पाण्याच्या दिशेने जर त्याचा वेग काढला, आता दिशेने जर एकूण त्याचा वेग काढला तर स्थिर पाण्यातील 10 आहे आणि प्रवाहाचा वेग आहे 2, म्हणजे त्याचा होणार 12 स्पीड होणार. आणि विरुद्ध दिशेने जर स्पीड काढला तर त्याचा होणार 10 वजा 2, म्हणजे 8 होणार, ओके. एवढं लक्षात आलं, आपल्याला काढायचं एकूण अंतर. आता एकूण अंतर आपल्याला माहित नाही म्हणून एकूण अंतर बरोबर घेऊ आपण एक्स, ओके. आणि आता बघा, दिशेने तो 12 स्पीडनं जातो आणि विरुद्ध दिशेने जातो तो 8 स्पीडनं. आता एकूण अंतर जे आहे ते एकूण अंतर भागेला 12 करावं लागेल, म्हणजे जाण्याचा वेग निघेल, सॉरी त्याचं जे जाण्याचा जो वेळ आहे तो निघेल आणि 1/8 म्हणजे येण्याचा वेळ निघेल. आणि हा जो वेळ आहे तो सर्व वेळ आहे 30 मिनिट जाण्यासाठी
आणि 30 मिनिट येण्यासाठी असं लागतो 1 तास. ओके, आणि हे आता सोडवायचं म्हणजे झालं 8x अधिक 12x आणि 12 गुणिले 8 राईट साईडला येणार. त्यानंतर हे झाले 20x बरोबर 12 गुणिले 8. त्यानंतर याला जर आता भाग दिला तर 4 5 20, 4 3 12 आणि त्यानंतर x बरोबर होणार 8 3 24/5. आणि पुढे जर सोडवलं तर हे होणार आहे 5 चुक 20 उरले इथं 4 आणि 5 8 40, म्हणजे 4.8 हे असणार आहे किलोमीटर. तर हे असतील याचं एकूण अंतर. तर अशा पद्धतीने आपण हे काढू शकतो. बघूया नंतरचा प्रश्न. मित्रांनो, प्रश्न यासाठी घेताय की आपला जास्तीत जास्त सराव होणार आहे. असं नाही की आपण जे प्रश्न घेणार आणि जसा तसंच परीक्षेत देणार असं नाही, परंतु हे महापरीक्षेचे जे काही प्रश्न आहेत ते सेम या टाइपचे त्यामध्ये प्रश्न येत आहेत. त्या अनुषंगाने आपली प्रॅक्टिस होऊ आणि आपल्याला प्रश्न कसे आहेत ते माहिती असावं म्हणून आपण हे घेत आहे. आणि जेवढे गणिताचा प्रॅक्टिस करणार तेवढाच आपला फायदा होणार आहे. हे जे गणित आहे आता समोर जे दिलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो, आणि एक नवीन गणित आहे. बघा, एका वस्तूची छापील किमतीच्या 2/5 किमतीस विक्री केल्यास 25% तोटा होतो. त्या वस्तूच्या छापील खरेदी किमतीशी मूळ किमतीशी असलेले गुणोत्तर आपल्याला काढायचं. आता छापील किंमत काय घ्यायची, कारण हे सर्व आपल्याला आपल्या मनानेच घ्यायचे आहे, कारण पुढे ते आपल्याला फक्त गुणोत्तर काढायचं आहे, त्याच्यामुळे आपण काही घेऊ शकतो. बघा, छापील किमतीच्या 2/5 आपल्याला विक्री करायची आहे. ओके, विक्री करायची आहे. तर विक्री जेव्हा आपल्याला 2/5 काढायची असेल तर सरळ छापील किंमत आपण 5x घेऊ. 5x घेतल्याने काय होणार, विक्री किंमत जी आपल्याला 2/5 करायचं आहे तर सरळ सरळ याला 2/5 ने गुणलं की हे होणार आहे 5 5 कॅन्सल आणि 2x, म्हणजे 2/5 काढायसाठी आपल्याला इझी होणार. म्हणून आपण छापील किंमत घेतली तर 5x. ओके, त्याची विक्री किंमत झाली 2x. आता जेव्हा ती वस्तू 2x ला विकतो तर आपल्याला म्हटलंय 25% तोटा होतो. म्हणजे एखाद्या वस्तूची जर किंमत 100 रुपये असेल तर त्याची विक्री होणार आहे 75, म्हणजे इथं 25% झाला तोटा. आता म्हटलेलं आहे, आता एवढ्याच याच्यावरून आपल्याला काढायचं आहे त्याची खरेदी किंमत. बघा, हे छापील किंमत झाली, हे विक्री किंमत झाली, खरेदी किंमत काढायची, कारण आपल्याला या छापील किमतीचेच गुणोत्तर या खरेदी किंमत म्हणजे जी मूळ किंमत आहे त्याच्याशी आपल्याला गुणोत्तर काढायचं. म्हणून खरेदी किंमत फक्त एवढ्यावरूनच आपल्याला काढायचं. कसं काढायचं, तर 2x ही जी आहे ही किंमत आहे 25% तोटा झाल्यानंतरची, म्हणजे या 75 एवढी आहे. मग या 75 एवढी आहेत, ही आहे मूळ किंमत. तर याच्यात आपल्याला 25 जर ऍड केले, 25 100 रुपये जर असेल 25 ऍड करू शकतो, परंतु आपल्याला इथे एक कशा पद्धतीने 75% किती पर्सेंट वाढवावे म्हणजे खरेदी निघेल, तर हे याच्या तुलनेवरूनच काढतात. या 75 जे आपल्याला करायचे 100, म्हणजेच काय करावं लागेल, याला गुणावं लागेल 4/3 ने, म्हणजे हे होणार आहे 25 चुक 100. ओके, म्हणजे 4/3 ने जेव्हा आपण या संख्येला गुणतो तेव्हा आपल्याला मूळ किंमत मिळते. मग तसंच इथेही करावं लागेल, 2x ला आपल्याला गुणावं लागेल 4/3 ने, म्हणजेच आपल्याला इथे मिळणार आहे खरेदी किंमत. हे जर आता सॉल्व्ह केलं तर 4 2 8 x आणि हे 3. ओके, /3. तर ही झाली आता याची मूळ खरेदी आणि ही झाली छापील किंमत. आणि आता आपल्याला या छापील किमतीचे मूळ किमतीशी आपल्याला गुणोत्तर इथे काढायचं आहे. तर 5x यास 8x/3. ठीक आहे, आता याला जर सरळ सरळ केलं तर बघा, x इथे कॅन्सल होणार आहे, कारण याचाच अर्थ असतो असा असतो भागाकारात. तर त्यापेक्षा आपण याला 3 ने गुणू, इथेही 3 ने गुणू, म्हणजे 3 3 होणार आता हे कॅन्सल. ठीक आहे, इथे झालं 5 3 15x यास 8x आणि नंतर x पण हे कॅन्सलच होणार, म्हणजे हे होणार आहे 15:8. तर मित्रांनो, अतिशय महत्वाचं उदाहरण आहे. अशा टाइपचं जर प्रश्न आला नक्की तुमचं मार्क कटण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे IMP क्वेश्चन आहे. ओके, सराव करा, जर नसेल समजलं पुन्हा एक वेळा सोडून पहा, सोपा आहे. नंतरचा प्रश्न आहे, अजय बाळूपेक्षा 25% अधिक कमवत असेल आणि बाळू सायबिलपेक्षा
20% अधिक कमवत असेल तर अजय साहेबांपेक्षा किती टक्के अधिक पैसे कमावतो? तर हे पण मित्रांनो आपल्याला 100 घेऊनच सोडवायचं आहे, म्हणजे किंमत 100 घ्यायची आणि त्याचे परसेंटेज काढायचे. आता तुम्ही कोणतीही किंमत घेऊ शकता, जसं की साहेबांपेक्षा 20% अधिक कमवत असेल, हे यातलं दुसरं वाक्य जर पहिले घेतलं तर जरा बरं होते, नाहीतर आपण सरळ असंही सोडू शकतो. बघा अजय, त्याच्यानंतर बाळू, त्याच्यानंतर आहे या सायबिल. ठीक आहे, तर याच्या आपण आता किंमत घेऊन घेऊ, म्हणजे किंमत जर घेतली तर आपल्याला पुढे काढायला सोपं होते. तर बघा अजय जो आहे बाळूपेक्षा 25% अधिक कमवत असेल, 25% अधिक कमवत असेल या बाळूपेक्षा, तर याची जर आपण 100 घेतली तर याची घेणार घ्यावं लागेल 125, कारण या बाळूपेक्षा अजय 25% अधिक कमवतो. आता बाळू जो आहे हे सायबिलपेक्षा 20% अधिक कमावतो, तर कोणत्या संख्येचे 20% ऍड केल्यानंतर 100 होते ही इथं आपल्याला काढता येते. आता जर तुम्ही पहिले हे घेतलं तर पुढे आणखी सोपं होते. बघा म्हणून मी सांगत असतो नेहमी का जे सोपं वाटते ते पहिले घेत जात. हे आपण राहू देऊ, इथे आपण या सायबिलची किंमत घेऊ 100. ओके, आता हे दुसरं वाक्य बघा, बाळू सायबिलपेक्षा 20% अधिक कमावते. ठीक आहे, म्हणजे 100 चे 20% वाढून हे होणार आहे 120. आणि आता पहिलं वाक्य वाचा, त्यामध्ये म्हटलंय अजय बाळूपेक्षा 25% जास्त कमावतो. आता या 120 चे 25% होणार आहे 30. ओके, याचे 25% काढलेत आणि 30 इथे ऍड करा, म्हणजे हे होणार आहे 150. ठीक आहे, सिंपल. आता जर पहिलं वाक्य घेतलं असतं तर हे 100 कशाचे 20% आहे, थोडा वेळ गेला असता, परंतु हे सरळ सरळ दुसरं वाक्य घेतलं तर सोपं झालं. ठीक आहे, आता इथे विचारलाय अजय सायबिलपेक्षा किती टक्के अधिक पैसे कमावतो. जो अजय आहे तो या सायबिलपेक्षा किती टक्के जास्त पैसे कमावतो, तर हे 100 कमावते हे कमावते 150, म्हणजे याच्या 50% तो जास्त पैसे कमावतो. हे आहे तोंडी उत्तर. नंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे दिलेल्या मालिकेतील पुढील संख्या शोधा. इथे 2 ऍड केले, त्यानंतर इथे 3 ऍड केले, त्यानंतर इथे 5 ऍड केले या 6 मध्ये. ओके, त्यानंतर इथे 7 ऍड केले, त्यानंतर इथे केले आहे 11 ऍड, तर त्यानंतर इथे करावं लागेल 13 ऍड, कारण या सर्व जे संख्या आहे ही आहे मूळ संख्या, म्हणजे हे होणार आहे 2 आणि 1 42. तर हे असेल याचं आन्सर. नंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे 40 लोक एक कॉम्प्युटर कोर्स मध्ये भाग घेतात, त्यापैकी 5 वयस्क, 15 मुलगे आणि 20 मुली आहेत. संपूर्ण समूहाचे सरासरी वय 17 वर्षे आहे, मुलीचे सरासरी वय 15 आणि मुलाचे सरासरी वय 14 असल्यास वयस्कांचे सरासरी वय काढायचे आहे. तर सोपं आहे, टोटल किती आहे 40 लोक आहेत आणि सर्वांचं सरासरी वय आहे 17, म्हणजे हे झालं सर्वांचं. आता त्यानंतर आता एकाच घ्या, तर 5 वयस्क घेऊ, वयस्काचं वय, तर वयस्काचं इथं आपल्याला सरासरी वय दिलेलं नाही, तिथे घेऊ आपण एक्स. ओके, त्यानंतर अधिक किती आहे 15 मुलगे, तर मुलांचं जे वय आहे सरासरी, तर ते दिलेलं आहे मुलांचे सरासरी वय, ते 14 दिलेलं आहे, तर 14 अधिक घेऊ मुलीचं, मुलीची संख्या किती आहे 20 आहे आणि त्यांची जी सरासरी आहे मुलींची सरासरी आहे 15. आता लक्षात घ्या, हे मुलीची सरासरी मुलांची सरासरी मागं पुढे देते, जेणेकरून तुम्ही कन्फ्युज झालं पाहिजे असा त्यांचा हेतू असतो, तर ते आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर आता हे सोडून घ्या. बघा आता हे झाले 5x अधिक हे किती झाले 14 15 चूक 60 चल 6 15 1 15 15 6 21. ओके, अधिक त्यानंतर हे 150 15 2 30 म्हणजे हे होणार आहे 300. ठीक आहे, त्यानंतर 17 चूक 68 म्हणजे 680 झाले आणि त्यानंतर 680 वजा याची जर बेरीज केली आपण तर हे होणार आहे 510 आणि 5x त्यानंतर वजा बाकी केली 0 हे 7 आणि 170/5 बरोबर x होणार. पुढे जर याला भाग दिला तर 5 3 15 उरले 2 आणि हे 5 4 20 म्हणजे 34 येणार आहे याचं आन्सर. 34 जे आहे ते वयस्काची सरासरी वय आहे. ठीक आहे, नंतरचा आणि शेवटचा प्रश्न, यामध्ये बघा 20% सवलत दिल्यावर एका दुकानदारास 20% नफा झाला तर छापील किमतीचे खरेदी किमतीशी असलेले गुणोत्तर काढायचं. तर यासाठी आपल्याला सूत्र माहित पाहिजे, छापील
किंमत बरोबर खरेदी किंमत, ओके, खरेदी किंमत गुणाकारात 100 अधिक नफा होते म्हणून नफा घेऊ आपण, अधिक नफा, आणि खाली घ्यावे लागेल 100 वजा सूट, जे काही परसेंट दिली ती सूट, ओके। तर बघा आता खरेदी किंमत आपल्याला इथे माहित नाही म्हणून आपल्याला खरेदी किंमत जर इथे आपण 100 घेतली, ठीक आहे, छापील किमतीची खरेदी किमतीची, खरेदी किंमत आपण 100 घेऊ, गुणाकारात किती नफा झालेला आहे, तर नफा झालेला आहे त्याला 20, म्हणजे 20% म्हणजेच हे होणार आहे 120, आणि सूट किती दिलेली आहे, तर सूट पण दिलेली आहे 20%, म्हणजे 100 वजा 20 म्हणजे हे होणार 80। त्यानंतर 40 दुणे 40 त्रि, आणि त्यानंतर हे होणार आहे 50 आणि 150, ओके, म्हणजे ही झाली छापील किंमत। आता छापील किंमत बरोबर आपल्याला मिळाली, छापील किंमत किती मिळाली, छापील किंमत मिळालेली आहे 150, आणि खरेदी किंमत आपण 100 इथे घेतलेली आहे, तर खरेदी आहे 100, ओके। तर आता आपल्याला विचारलेलं आहे छापील किमतीचे खरेदी किमतीशी गुणोत्तर, तर छापील किमतीचे खरेदी किमतीशी गुणोत्तर तर हे होणार आहे 3:2। तर अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येते। तर मित्रांनो आणखी व्हिडिओ बघत रहा, या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला जे तुम्हाला ऍप सांगितलं स्टार्टची त्याची लिंक आहे, त्यावरून तुम्ही पेपर सेट घेऊन E-Study 740 हा जर कोड वापरला तर तुम्हाला कमी याच्यात तिथे प्रश्न सेट पण उपलब्ध होतील। तसेच डिस्क्रिप्शन मध्ये आणखी पोलीस भरती किंवा इतर संबंधी बरेचसे व्हिडिओ तुम्हाला देत आहे, तर ते तुम्ही बघू शकता। मित्रांनो व्हिडिओ जर तुम्ही अद्याप सबस्क्राईब केला नसेल तिथे दाखवल्याप्रमाणे सबस्क्राईब करा, आणि या बेल आयकॉनला क्लिक करा, कारण त्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही। मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।